राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत पुन्हा एकदा भोंगा आणि हनुमान चालिसा या मुद्द्यांवरून राज्य सरकारला सुनावलं असून राज्य सरकारनं याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे असंही राज ठाकरे म्हणाले याच मुद्द्यावरून मोठं वादंग सुरू आहे याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी धार्मिक स्थळापासून दोनशे मीटरपर्यंत लाऊडस्पीकर वापरास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे ठाणे पोलिसांनी शहरातील ध्वनिक्षेपक विक्रेते दुकानदारांना ध्वनिक्षेपक तसंच त्यासंबंधीचं साहित्य खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची वैयक्तिक माहिती घेऊन जवळील पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्याचे निर्देश दिलेत तसंच कोणत्याही धार्मिक स्थळापासून दोनशे मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव घोषणाबाजी गायन वाद्य वाजवणं विनापरवाना ध्वनिक्षेपकाचा वापर रॅली मिरवणुका आणि सभा घेण्यास सत्तावीस जूनपर्यंत ठाणे पोलिसांतर्फे बंदी घालण्यात आली आहे ठाणे आयुक्तालयानं आपल्या क्षेत्रातील सर्व ध्वनिक्षेपक विक्रेते दुकानदार आस्थापना यांनी त्यांच्याकडून ज्या ग्राहकानं ध्वनिक्षेपक किंवा त्यासंबंधीचं साहित्य खरेदी केलं असेल त्या संबंधित व्यक्तीची माहिती जवळील पोलीस ठाण्यात देणं बंधनकारक असल्याचे निर्देश दिलेत यामध्ये विक्रेत्यांना ध्वनिक्षेपक खरेदी करणाऱ्या ग्राहकाचं नाव पत्ता ओळखपत्र आधार कार्ड संपर्क क्रमांक वीज देयक याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे